तेवढी बाजूच्या वगैरे तेवढी वायरल हा डबल आणि अंतुष घे की वाटलं सर हा हॅलो ए तू कुठे आहेस तू हा तू कुठे आहेस सांग मला पहिला मी कुठे सांग म्हणजे पहिला मी आहे दुनियेत आहे ताबडतोब इकडे ये सांगतो तुला का अरे तुझी गाडी माझ्या घरात जर लागल्या दाराजवळ कुणाची गाडी कुणाची लागली तुझी गाडी माझ्या दरवाजा समोर लागल्या मला जायला येईना माझी गाडी निघणं झाल्या मी काय करू मग काय ढेंग टाकून जावं उडी मारता येते नाही हातो चला येते अरे तुझी गाडी माझ्या समोर आहे माझी गाडी कुठे नेऊ मग काय करता बघा मी गाडी काय काढणार नाही अरे रांडेच्या तुला मी काय सांगवलोय माझा अजून लहान भाऊ यायचा आहे त्यानं जर हे बघितला तर तुला जिथं आहे तिथं कापून काढील का उगच मग काय तू चुकलं चुकालं की नाही सांग मला बरं माझी गाडी माझ्या दारात आहे मी काढत नाही तुला येणार आहेस का नाही माझं काम आहे काम झाले येणार मी लवकर लवकर यायचं इथं सांगतो नाही तू नानगा भाऊ आला बघ आला बघ नानगा भाऊ दादा इकडे आण रे फोन घे घे ए घुमाराच्या भावा तुला अक्कल बिक्कल आहे काय नाही कुठं अक्कल इकलायस इकल्या मी परवा दिवशी ऑनलाईन इकल्या काय काय संबंध आहे तुमचा अरे किती वेळा तुला सांगायचं प्रेमानं 50 वेळा तुला सांगितलं माझ्या भावानं वहिनीनं की गाडी काढ बघा तेव्हा त्या गाडीची गाण आमच्या दरवाजापाशी असते काय रे काय मस्ती आल्या तुला व्यवस्थित बोलायचं सांगतो पहिलाच व्यवस्थितच बोलायला लक्षात ठेव बघाल तेव्हा तू नाईटला येतोय गाडी आडवे जातोय झोपतोय तुला काय नाही रे इकलायस काय कुठं अक्कल मी गाडी काढत नाही पुढच्या महिन्यात मी हेलिकॉप्टर पोकलेन संघ गेलो शोरूम काढणार आहे मी आणि पंक गल्लीत फिरणार आहे काय संबंध आहे बघता ती बायको पण तुझी त्या कमरावर हात ठेवत्या तुझ्या बायकोला वाटत असेल तिला तोड मार्शल आर्ट्स येत्या माझ्या बायकोला पण मार्शल आर्ट्स येत्या 10 पटीनं चांगलं माझ्या बायकोला बाईक मार्शल आर्ट नाही परवाशी बॉक्सिंगला घालणार आहे मी आणि काय फुटबॉल बॉक्सिंगला काय मला बोलू लागला खोकला तू पहिला तुझी गाडी काढतोस काय गाडी सकट तुला पेटवू तू इकडे येणार का नाही मी येणार नाही तिथं का संबंध आहे ताबडतोब बी याच्या इकडे तुम्ही दोघं दोघं बोललाय सा त्याला खोकला लागलाय तर तू कुठं कुठं काढलाय त्याला सांगा औषध घेऊन मग बोल म्हणा ताबडतोब बी आहे मला नाहीतर गाडी तुझी तिथल्या येतच पेटवून सांगतो इकडा ना जरा फोन इकडा ना काय रे काय माणसात आहेस काय नाही रे काय झालं हो माणसात आहेस काय नाही मला सांग एवढं काय झालं माहिती की मग मी काय झालं काय केलं मी गाडी समोरनं काढ म्हणून सांगितलं किती वेळा सांगायचं माणसानं हा आमची पोरं असतात बारकी पडलीत तर काय करणार खर माझ्या दारात गाडी आहे तिरकी लावीन मी कशी बी लावीन काय संबंध आहे काकू तुमचा बरोबर आमच्या दारासमोर दारासमोर गाडी आहे तुझी बरोबर किती वेळा सांगायचं माणसानं काय सांगतो सारखं बोंबा बोंब करतोय नाही मी गाडी बघूया सांगत पोलीस केस झाली त्याच्यावर आमच्या जागेवर गाडी लावायला येऊ नाही मी गाडी लावली नाही माझी योग्य लावली मी आणि पुढच्या महिन्यात मी हेलिकॉप्टर घेणार आहे काकू काय संबंध आहे तुमचा हेलिकॉप्टरची पक्की कशी पेटवून टाकतो हेलिकॉप्टर अरे गाडी घेतलायच घेतलाय भंगाराची गाडी आणि नवीन असल्या का दारासमोर ईर्ष्या करतोय काय आमच्यावर कशाला ईर्ष्या करू मी काय संबंध आहे ईर्ष्या करायचा माझ्या दारात मी गाडी लावणार की तू दारात लाव नाही तर घरात लाव नाही तर पेटवून टाक जा जर 10 मिनिटात तुझी गाडी नाही जर काढलास त्या गाडीच्या ठिकाणी तुला पेटवून मारीन चल नाही ते सांगत बसला येऊ मला काय दादा यो काय चेष्टा करायला काय रे आणि रे हा ए तुला मी काय सांगतोय मी अजून सांगतोय आम्ही अजून शांत आहे तो शांत आहे नाही तर तुझे घर आणि तुझी गाडी दिसणार बंद होईल मी काढत नाही गाडी तुम्ही काय करताय करत आहोत 10 मिनिट नाही मी आलोय गावाला मला 250 वर्ष लागतील गावात याला पुढं अरे दाद्या मी तुला काय सांगलोय काय काढू कुणाची गाडी कोण काढणार रॉंग नंबर आहे तुम्ही विचारून फोन लावत नाही कोणाला काय नाही रॉंग नंबर ते का कुकडे फोन दे जरा हॅलो जरा यशनी का नाही तापल्यात यशनी जरा जरा बघून फोन लावत होता रॉंग नंबर वर कुठून लोकांची गाडी पेटवलं काय रॉंग नंबर म्हणजे आता सांगालास मग आले ही लागले घुमवायला मला आणि घुमवायला म्हणजे आम्ही बोलाल तसं पुढे तू ऐकून घ्या लागलायस सांगायला फोन लावल्या गाडीचं ढुंगान मायाविषयी ढुंगान मायाविषयी लागला झालं गाडी आमच्या दारात आहे मग आम्ही वैतागणारच की मग फोन बघून लावायत नाही काय त्याशनी तुला सांगायचं का नाही रॉंग नंबर आहे म्हणून मी काय सांगू रॉंग नंबर विचारायचं का तुम्हाला तुमच्या डोसक्याला ताप झालाय बरोबर त्या घराविषयी तुम्ही बरोबर तुमच्या नंबर नाही व्यवस्थित म्हणायचं मला का शिवाय द्यालाय सर रॉंग नंबर आहे म्हणून म्हणायच नाही तुम्हाने हा घरातली केबल गेल्या गमन झाले म्हणून उचलाय फोन मी आहे की केबल खरं मग तुमच्यात येऊन बसून मी टेबल बघा बसके काय नाही असलं काय बोलायला डोसकं फिरल्या का सांगतो आमच्या डोक्याला ताप करायला का एका गाडीने एवढं ताप करून ठेवल्या त्याला विचारायचं मला विचार पहिला रॉंग नंबर काय विचारत नाही तुम्ही तुला कळत नाही का आंधळायच काय
काय क्यों जायस काय कानात काय घालून घेतलायस हे तू बिनकामात माझ्या संग वांद करू नकोस ती गाडी कुणा जाय त्या संग वांद कर मला मोठ्यान बोलू नकोस मग तुला कळत नाही काय काय कळत नाही काय तू कोणाला म्हणून प्रेमान सांगायचं माणूस कशाला लांबट लावते मग बरोबर आहे की लांबट लावायचं काय संबंधच येत नव्हता मग तू म्हणायचा बा राऊंड नंबर ताकद लागेना तर तू खलखलना उळून बोलायला तू बाकीचं काय बोलू नको बघ तुला सांगतो रॉंग नंबर पहिला विचारायचं असते फोन कुठ लागलाय नाव काय विचारत नाही तू तू लगेच डायरेक्ट चालूच केलाय आणि बरं आम्ही एक विचारलंय तू एक माणसात आहेस का नाही तुला सांगायचं का नाही आणि वरना होय काकू हे काकू काकू तुला एक लक्षात ठेवायचं तुम्ही विचारत काय मला तुम्ही तुमचा फोन कुठला फोन तुम्ही लावलाय फोन माझ्या कामासाठी मी डायरेक्ट बोलायला चालू केलं तुला सांगायचं का नाही येत नाही मला सांगायला तुम्ही काय विचार नाही मला तुम्ही फोन कुणाची गाडी कुणाचा शेजारी त्याला पेटवतो ते पेटवतो आता तुला पण पेटवतो बघ हा माझ्या संग पेटत मला माझ्या घर माझं घर माळावर आहे आजूबाजूला कोण राहिलाय कुठे रांड्यान गाडी लावलं तुमच्या दारात तुम्ही विचारायचं गो आता तिघ तिघ तुला एवढं तापून बोलायला म्हणला तुला अक्कल आली नाही डोकं चाललं नाही तुझं कशाचा नंबर आहे म्हणून सांगावं मी कशाला डोकं चालू मी शाळेत डोकं चालू नाही नवी पर्यंत आता का चालू ते दिसले की आता बोलणं ना तू बघ तुला सांगतो माझ्या डोसकं नाही शाण ज्यानं कोण काढला त्याच्या संग बघून घ्यायचा मला काय विचारत बस नको ठेव फोन असली छप्पन सांग सांग आणि हाताची घडी घालून बसतो बघ मी हे सांगायला हाताची घडी घाल नाहीतर हात काढून पट्टा पाडतो तुझा बघ की कसा आता पट्टा पाडा आणि पट्टा पाडू नका पट्टा लावा पट्टा लावा तुझी शेवटची दीपळ आहे समज आता शेवटची दीपळ आहे तुझी काढून बिनूल सगळं सगळं खाऊन बस बेसन लाडू वगैरे ठीक आहे ठेवा बोल.